ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कंत्राटावर आमदार रोहित पवारांनी मात्र टीका केली आहे. ब्रिक्स इंडिया ही मुश्रीफांच्या जावयाची कंपनी असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. आधी ब्रिक्स इंडिया या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, कंपनी विरोधात कारवाईसाठी रान उठवण्यात आलं, मग त्याच कंपनीला सरकारी कंत्राट का दिलं गेलं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. भाजप महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागणार का असा सुद्धा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. दरम्यान रोहित पवार काय म्हणालेत पाहूया ट्विटच्या माध्यमातून. तर ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांनी ही टीका केलेली आहे. ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांच्या जावयाची बेनामी कंपनी आहे. रोहित पवार यांनी हे ट्विट केलंय. या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीनं अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिला. ज्या कंपनी विरोधात रान उठवलं त्याच कंपनीला जेवण पुरवण्याचं कंत्राट दिलं गेलंय. राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. तर रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला सवाल उपस्थित केलेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.